ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। नमस्कार, आजची ही विशेष पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे आपल्या सर्वांचं, या ठिकाणी सर्व माध्यम प्रतिनिधींचं, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी आमचे जनरल सेक्रेटरी लतीफ तांबोळी या ठिकाणी उपस्थित आहे। काल समाजसेविका जुन्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी एक आरोप केला आणि त्यामध्ये असं म्हटलं की पुण्यातली जी कल्याणीनगरची अपघाताची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यांनी पुण्याच्या पोलीस कमिशनरांना जो फोन केला त्याची तपासणी केली पाहिजे, याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अजितदादांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितला पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांनी मागणी केली। माझा मुख्य प्रश्न अंजली दमानिया यांना आहे, पुण्यातली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे याबद्दल वादच नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकणारी अशी ती दुर्घटना आहे आणि त्याच्या संदर्भाने अतिशय योग्य दिशेनं कारवाई होताना आपण सगळेजण पाहतोय। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात, वी गॉट एयर कूलर का चमत्कार। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अपराध्यांना मदत करू पाहणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, त्याच्याबरोबर एका शिपायाला देखील त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे। ब्लड सॅम्पलमध्ये हेरफार करणाऱ्या संबंधित डॉक्टर तावरे आणि दुसरे एक डॉक्टर त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलाला, त्याच्या वडिलाला आणि त्याच्या आजोबाला या तिघांनाही अरेस्ट करण्यात आलेली आहे। शेवटी कायद्याच्या प्रक्रियेनुसार योग्य ती कारवाई योग्य पद्धतीने होते, जर कुणाचा कसलाही हस्तक्षेप असता तर या पद्धतीची कारवाई आपल्याला होताना दिसली नसती। मनाला आलं येईल तशा पद्धतीनं आरोप करून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हा देखील एकदम त्याच्यावर अन्याय करण्यासारखा आहे। मुळात अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करण्याची गरज आहे, त्यांच्याच मोबाईलची आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची आवश्यकता आहे। कारण महाराष्ट्रामध्ये या कालच्या 8-15 दिवसामध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की घाटकोपरला होर्डिंगची दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये जवळपास 17 लोक मयत झाले, कदाचित आकडा कमी जास्त होऊ शकतो। त्याच्यानंतर डोंबिवली MIDC फेज 2 स्फोट झाला, त्याच्यामध्ये सुद्धा 10 जास्त लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। उजनीमध्ये पर्यटकांची एक बोट बुडाली, त्याच्यामध्ये 7 मृत्यू झाला। त्याच्याबरोबर अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यामध्ये सुगाव या ठिकाणी आपली SDRFची एक बोट उलटली, त्याच्यामध्ये 3 जवानांचा मृत्यू झाला। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। एवढ्या दुर्घटना या मागच्या 7-8 दिवसात किंवा 10-15 दिवसामध्ये झालेल्या आहे। या सगळ्या दुर्घटनांच्या संदर्भामध्ये अंजली दमानिया कुठेही संवेदनशील असल्याचं दिसत नाही। या दुर्घटनांच्या संदर्भानं कुठलाही प्रश्न निश्चितपणे त्यांना राज्य सरकारला, यंत्रणेला, पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, राज्याच्या प्रमुखांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। नागरिक म्हणून तो आपल्या राज्यातल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे। शेवटी मृत्यू हा मृत्यू आहे, तो पुण्यातला मृत्यू झाला, तो अहमदनगरमधला झाला, तो उजनीच्या धरणामध्ये झाला, घाटकोपरमध्ये झाला किंवा डोंबिवलीमध्ये झाला, तिथं जे कुणी दगावले ते तुमचे आमचे हे महाराष्ट्राचे नागरिक होते आणि त्याच्या पालकांनाही तेवढ्याच वेदना, तेवढंच दुःख झालेलं आहे जेवढं दुःख पुण्यामध्ये कल्याणीनगरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या आईवडिलाला आणि आपल्या सर्व सामान्य माणसाला झालेलं आहे।
संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीला याचं दुःखच आहे आणि ते वाटतच असताना वाटलंच पाहिजे. आणि ज्या कुठल्याही यंत्रणेंच्या असतील किंवा कुठल्याही मानवी चुकांमुळे असतील, कुणामुळे असतील, ह्या घडणाऱ्या दुर्घटना ज्या आहेत याच्यामधून आपण पुढं त्या दुर्घटना तशा घडू नये याच्याकरता म्हणून प्रयत्न करतही असतो. जर कोणी चुकला असेल तर शासन यंत्रणेकडून त्याला शासन करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. परंतु पर्टिक्युलरली पुण्यातल्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये, त्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक आमच्या पक्षाला, आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा सुपारी घेऊन उद्योग काही लोकांनी चालवलेला आहे. या संदर्भानं आमचा आक्षेप आहे. म्हणून अंजली दमानी यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. म्हणून माझी मागणी आमच्या पक्षाच्या वतीनं राज्य सरकारकडे असेल की अंजली दमानिया यांचीच नार्को टेस्ट करा, अंजली दमानिया यांचं कॉल रेकॉर्ड तपासा, म्हणजे त्या बोलवत्या धनी कोण, त्याचा कोण आहे हे त्यातून लक्षात येईल. या प्रकरणामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, 4 दिवस अजितदादा का बोलले नाहीत, अहो राज्याला 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री आहे आणि ज्यांच्या विभागाशी संबंधित हा विषय आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले, माजी मुख्यमंत्री असलेले आणि विद्यमान गृहमंत्री असलेले, त्यांच्या विभागाच्या संबंधित विषय असल्यानं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पुण्यामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतात, आवश्यक त्या सूचना देत असतात. मग त्याच्यामध्ये फक्त तोंड दाखवायला तिथं अजितदादांनी उपस्थित असणं आवश्यक होतं का? त्याच वेळेला त्याच दिवशी राज्यामध्ये असलेल्या प्रचंड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळं कुणालाही पत्रकारांना न सांगता केवळ फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा इथं मंत्रालयामध्ये बसून बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक उमेदवारासकट अनेक लोक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण जगभरामध्ये विश्राम घेण्यासाठी म्हणा किंवा श्रमपरिहार करण्यासाठी जगभर जात असताना मतदान संपल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार मंत्रालयामध्ये सकाळी 8 वाजता येऊन त्यांचं काम करत होते. आणि अंजली दमानिया या म्हणतात की अजितदादा रोज सकाळी उठून लवकर कामाला लागतात, कामाला लागण्याचा आव आणतात. अहो तुमच्यासारखा समाजसेवेचा आव ते आणत नाही आहे. 35 वर्ष झालं हा महाराष्ट्र पाहतोय अजितदादांना की सकाळी 6 वाजता उठून लोकांच्या कामाच्या करता ते उपलब्ध असतात. म्हणून लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात. आपल्याला कोणी निवडून दिलं हो? आपल्याला कुठे ग्रामपंचायतीला तरी आपण निवडून आलेला आहात का? जनसमर्थन आपल्याला किती आहे? आपण एखादी निवडणूक लढवून तुमच्या पाठीचे लोक किती आहेत हे का तपासत नाही? त्यामुळं 35-35 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यपूर्वक लोकांच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. काय पुरावा आहे अंजली दमानी यांकडं आणि काय म्हणणं आहे त्यांचं की पुण्याच्या पोलीस कमिशनरना अजितदादांनी फोन केला? मग पुण्याच्या पोलीस कमिशनरला पालकमंत्री म्हणून अजितदादांनी प्रश्न विचारायला नको? पुण्याच्या कलेक्टरला प्रश्न विचारायला नको? विभागीय आयुक्तांना विचारायला नको? महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करायला नको? पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे कुणाला फोन करणार? अंजली दमानी यांना विचारून फोन करायचा होता का? फोन करणं, आढावा घेणं त्या मंत्र्याचं कामच आहे. फक्त मीडियाच्या समोर दिसले नाहीत. म्हणजे तुमच्यासारख्या मीडिया सॅव्ही लोकांच्या करता तर प्रश्न असेल, काम करणाऱ्या माणसाला मीडिया उपस्थित आहे का नाही याची काही घेणं देणं नसतं. काम करणारा माणूस हा सातत्यपूर्वक काम करतच असतो. त्यामुळं अंजली दमानिया यांना खरंच प्रामाणिकपणे राज्यामध्ये घडणाऱ्या दुर्घटनांबद्दल संवेदनशील असती तर त्यांनी या ज्या दुर्घटना घाटकोपरला असेल, डोंबिवलीत असेल, अहमदनगरला असेल, उजनी जलाशयामध्ये असेल, तिथं जे मृत्यू झाले त्यांच्याबद्दलही थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी होती. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरा एक विषय आहे. आमचे पूर्वाश्रमीचे नेते असलेले, इतिहासामध्ये डॉक्टरेट मिळवलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचं दहन करायला चालले आहेत असं आता मला माहिती मिळालेली आहे. आणि तेही महाडला जाऊन करतायत. जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्या ठिकाणी जाऊन ते मनुस्मृतीचं पुन्हा एकदा दहन करताय. आनंद आहे. मनुस्मृतीच्या संदर्भानं आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. मनुस्मृतीला आमचा स्पष्टपणे विरोध आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं, पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं हा पक्ष चालवत आहोत आणि या पक्षाचं अस्तित्व, प्रेरणा आणि श्वास हा पुरोगामित्व आहे. आणि त्यामुळं मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला अजिबात मान्य होणारी नाही याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आमची त्या बाबतीमध्ये धारणा अगदी स्पष्ट आहे. परंतु ज्या पद्धतीचं
नौटंकी जितेंद्र आव्हाड करतायत, त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र मांसभक्षण करत होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. ते इतिहासतज्ञ डॉक्टरेट मिळवले इतिहासामध्ये. आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या इतिहासाचे डॉक्टर असल्याचा वापर करून कुठंही डॉक्टर प्रभू श्रीरामचंद्र हे मांसभक्षण करत असल्याचा एखादा पुरावा ते शोधू शकलेले नाहीत. शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचं काही त्यामध्ये उदाहरणं असतील किंवा मनाचे श्लोक असतील किंवा भगवद्गीता असतील. नेमका विरोध कुणाला आहे? मनुस्मृतीला विरोध आहे, भगवद्गीतेला विरोध आहे, मनाच्या श्लोकांना विरोध आहे का स्वामी समर्थ रामदासांना विरोध आहे? मला वाटतं त्यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांच्या विचारानं समर्थांच्या बैठका गावागावामध्ये चालू असतात. हजारो लाखो महिला पुरुष त्या ठिकाणी त्या बैठकांना जाऊन दारुडा माणूससुद्धा आयुष्यभराची कायमची दारू सोडतो, अनेक जण चांगल्या वर्तनाला लागतात. आज शालेय शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाच्या संदर्भातला आग्रह धरला जातो आणि मूल्य शिक्षण जे आहे याचं गांभीर्य जे आहे ते आपल्याला पुण्यातल्या त्या दुर्घटनेवर लक्षात येतं. मुलगा 12वी पास झाला म्हणून पार्टी करायला मोठ्या हॉटेलमध्ये जातो, दारू पितो आणि एका निष्पाप लोकांचा बळी घेतो. शिक्षण तर मिळालं परंतु संस्कार झाले नाहीत आणि असे असंस्कारित मुलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्यामुळं महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्याच्या तरुण पिढीचं भविष्य जे आहे ते अंधकारमय दिसायला लागलं आहे. अशा काळामध्ये त्यांच्यावर संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे. भगवद्गीतेचा संस्कार जर त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होत असेल तर जितेंद्र आव्हाडांना आक्षेप आहे का? मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून जर मुलांच्यावर संस्कार होणार असेल तर जितेंद्र आव्हाडांचा त्याच्यावर आक्षेप आहे का? चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे, जी जाती व्यवस्था मनुस्मृतीमध्ये स्वीकार्य मानली गेली त्याला विरोध असणं आम्ही समजू शकतो. त्याला आमचाही विरोध आहे आणि ते कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये ते समाविष्ट करू दिलं जाणार नाही आम्ही सरकारमध्ये असेतपर्यंत. आणि या बाबतीमध्ये अजून सूचना आणि हरकती मांडायच्या, लोकांच्याकडून सूचना आणि हरकती मागितल्यात. याची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे तर एखादा निर्णय थेट होत नाही आहे, त्याच्यामध्ये सूचना आणि हरकतीसाठी आपण महाराष्ट्र शासनाला एखादं पत्र जितेंद्र आव्हाड आपण लिहिलं आहे का फक्त स्टंटबाजी करण्याच्या करता मनुस्मृती जाळायचा उद्योग तुम्ही चालवला आहे? मनुस्मृती फक्त जाळी म्हणून तुम्ही पुरोगामी होणार नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, शाहू महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार हा मनापासून आत्मसात करणं ज्याच्यामध्ये आहे त्याला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड ही जी नौटंकी करत आहेत ती नेमकी मनुस्मृतीसाठी करत आहेत का भगवद्गीतेसाठी करत आहेत का स्वामी रामदासांना विरोध म्हणून करत आहेत, ही स्टंटबाजी ती नेमकी कशासाठी करत आहेत हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. काल आणखी एक बातमी पाहण्यामध्ये आली, त्याच्यामध्ये जरांडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं पुणे ACBने ओपन इन्क्वायरी संदर्भातील एक पत्र काढल्याचं वाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालं. आणि त्या सरकारमध्ये असताना पुन्हा अजित पवारांना अडचणीत आणण्याच्या करता किंवा अजितदादा पुन्हा अडचणीत आले, अडचणीत वगैरे काही येत नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं जवळपास 10 ते 12 वर्षापासून आरोप केले जात आहेत. त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भानं पोलिसांच्याकडून इन्क्वायरी झाली, अँटी करप्शन ब्युरोकडून इन्क्वायरी झाली, CID कडून इन्क्वायरी झाली, CBIकडून इन्क्वायरी झाली, ED कडून इन्क्वायरी झाली आणि न्यायालयाकडून देखील इन्क्वायरी झाली. ह्या सगळ्या इन्क्वायऱ्यांमध्ये जेवढ्या म्हणून तपास करू शकणाऱ्या यंत्रणा आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत त्या सर्व यंत्रणांनी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये अजितदादा पवारांना आणि सुनेत्रा वहिनींना क्लीन चीट मिळालेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला इन्क्वायरी झाली त्या त्या वेळेला आम्ही सरकारमध्ये होतोच असं नव्हे, सरकारमध्ये असतानाही आणि सरकारमध्ये नसतानाही न्यायालयापासून ते पोलीस यंत्रणेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये क्लीन चीट मिळालेली आहे. कुणीतरी उठतं आणि अजितदादांच्यावर त्या ठिकाणी अजितदादाच्या संदर्भानं काहीतरी आरोप केला किंवा एखादी बातमी निर्माण व्हावी, सनसनाटी निर्माण व्हावी याच्याकरता एखादं पत्र निघलं की त्या संदर्भानं चर्चा हो, पण केवळ सातत्यानं एकच गोष्ट लोकांच्या मनावर सांगत राहिली की ती लोकांना खरी वाटायला लागते. त्यामुळे महाराष्ट्रापुढे जाणार गरजेचं आहे की एवढ्या सगळ्या इन्क्वायरी होऊन सुद्धा त्या सर्व इन्क्वायऱ्यांमध्ये ज्यांना क्लीन चीट मिळाली त्यामुळे अजून एखाद्या इन्क्वायरीला आम्ही घाबरण्याचं कारण नाही. आणि जे आमचे
पूर्वासरबीचे सहकारी असलेले सातत्याने सांगत असतात की इन्क्वायरीला घाबरून, चौकशीला घाबरून अजितदादांसकट सर्व नेते जे आहेत ते भाजपबरोबरच्या सरकारमध्ये गेले. मग सरकारमध्ये आलो असलं तरीसुद्धा यंत्रणा आपलं काम करताय. सरकारमध्ये आलो म्हणून कुठलं आम्हाला त्यामध्ये संरक्षण मिळालं आहे असं दिसत नाही आहे. त्यामुळे कायदा सर्वांना समान आहे. सत्तेमध्ये असलो काय नसलो काय, कायदा हा त्याचं त्याचं काम करतात, यंत्रणा त्यांचं त्यांचं काम करतात. त्यामुळे फक्त विरोधकांवर फक्त कारवाई होते किंवा विरोधकांच्याच फक्त चौकशा होतात आणि सत्ताधाऱ्यांच्या चौकशा होत नाहीत, हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळं आजपर्यंत जे सत्तेसाठी किंवा चौकशांपासून वाचण्याकरता सत्तेत गेले हा जो आरोप केला आहे तो ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी तो आरोप मागं घेतला पाहिजे अशी माझी मागणी आहे. तुम्ही विचारू शकता. पुणे प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यावर सुषमा अंधारेने आता ट्विट करून असं म्हटलं की संबंधित जो डॉक्टर आहे त्याच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो अशी मला भीती वाटते. त्यांनी म्हटलं काही पुरावे आहेत जे 4 तारखेच्या निकालानंतर मी सादर करेन असे त्यांनी म्हटले. पहा, पुरावे असतील तर ताबडतोब सादर करा. तुम्ही कशाचा मुहूर्त बघताय? कुठलाही जर पुरावा असेल तर म्हणजे तुम्ही काही ठराविक मुहूर्त बघता का? सुषमा अंधारेंनी मुहूर्त बघायला कधीपासून सुरुवात केली आणि कधीपासून त्यांचे विचार एवढे प्रतिगामी झाले? मुहूर्त बघून एखादा पुरावा सांगणार, मुहूर्त बघून एखादा लोकांच्या समोर येऊन सांगणार? सर, 2 दिवसापूर्वी आपली बैठक झाली पक्षाची. या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी जागेसंदर्भात, आगामी विधानसभेच्या जागेसंदर्भात विधान केलं होतं की 80 ते 90 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी जरंटेश्वरचं प्रकरण समोर येते. कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला एक दाबण्याचा एक प्रयत्न अशी आहे की एक चर्चा सुरू आहे याविषयी काय? पुन्हा एकदा, आधी एकदा, नंतर एकदा, असं काही राजकारणामध्ये नसतं. आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत. ज्या पद्धतीनं हे 3 पक्षांचं आणि आमचे इतर काही घटक पक्ष सहकारी मिळून आम्ही ह्या सरकारमध्ये सहभागी आहोत, प्रत्येक पक्षाचा आणि त्याच्या त्याच्या ताकदीनुसार सन्मान राखणं या ठिकाणी सध्या मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पार्टीचं ते कर्तव्य आहे. आता यामध्ये ज्या वेळेला आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो त्याच्या अगोदरच काही दिल्लीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांबरोबरच्या ज्या काही कमिटमेंट झालेल्या आहेत त्या कमिटमेंटच्या अनुषंगाने आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी परवाच्या भाषणामध्ये तो उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 53 जागा आणि काँग्रेस पक्ष जिथं निवडून आलेला आहे अशा त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे 42 जागा आहेत ना, 41, त्या जागांची जर बेरीज केली तर साधारणपणे 90 च्या आसपास ती जात. यता या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी निवडून त्या ठिकाणी येण्याची सर्वाधिक क्षमता असलेला कॅन्डिडेट कुठल्या पक्षाकडे आहे याचा देखील त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे. जिथं ओव्हरलॅप झाला असेल तिथं मागच्या वेळेला 2 नंबरला कोण होतं, आज रोजी सर्व्हेमध्ये कुणाचं त्या ठिकाणी पारडं जड दिसतंय, ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी करून सर्वाधिक निवडून येण्याची क्षमता असलेला कॅन्डिडेट जो आहे तो तिन्ही पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी एकत्रितरित्या तो दिला जाणार आहे. त्यामुळं जागा वाटपाचा आणि कालच्या ACBच्या संदर्भातल्या इन्क्वायरीचा दुरान्वयही संबंध नाही. सर, पुणे प्रकरण के संबंध में कल नाना पटोलेजींनी एक आज मराठी उद्या मग हिंदी बोल. सर, 4 ज्या जागा आहेत म्हणजे मुंबई, कोकण, मुंबई पदवीधर असेल, मुंबई शिक्षक, कोकण आणि नाशिक, त्यांच्या संदर्भात महायुतीतली चर्चा कुठपर्यंत पोहोचली? आज भाजपची सुद्धा आत्ताच एक बैठक सुरू आहे अशी माहिती मिळते कोकणच्या जागेसाठी. हे पहा, यामध्ये कोकण शिक्षक, पदवीधर आणि ह्या ज्या काही जागा आहेत शिक्षक आणि पदवीधरच्या, या संदर्भानं जी काही चर्चा चाललेली आहे ती आमच्या पक्षाच्या आणि आमच्या महायुतीमधल्या वरिष्ठांच्या संदर्भामधली तिथं चर्चा चालली आहे. माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त आज किंवा उद्यापर्यंत त्या बाबतीतला अंतिम निर्णय जो आहे तो होऊ शकतो. सर, आपण मुंबई शिक्षकसाठी उमेदवार जाहीर केला आपल्या पक्षाकडून, शिवाजीराव नलावडे यांचं नाव जाहीर केलेलं आहे, संगम मताने हा निर्णय झालेला आहे? कारण काल अगदी काही मिनिटांपूर्वी ज्यावेळी आशिष शिलार बोलले हे नाव जाहीर होण्यापूर्वी, तेव्हा ते म्हणाले की अजून तशी काही चर्चा झालेली नाही आहे, आमची अंतर्गत चर्चा पक्षाची सुरू आहे, महायुतीची चर्चा होईल आणि मग नाव जाहीर. याच्या बाबतीमध्ये पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार याच्यामध्ये आपल्याला उत्तर देऊ शकतात. सर, पुणे केस के संबंध में कल नाना पटोले जी ने कहा कि जिस गाड़ी से एक्सीडेंट हुआ उसमें एक MLA का भी बेटा मौजूद था, बट उन्होंने उसके ऊपर कोई डिटेल्स नहीं दी.
और उसके ऊपर जब सवाल पूछा तो उन्होंने कहा कि ये डिटेल्स जो सरकार में बैठे हैं उन्होंने देनी चाहिए, तो इसके ऊपर आपकी कोई टिप्पणी? देखिए, उस वक्त गाड़ी में कौन था कौन नहीं था वो सभी लोगों को पुलिस ने इंक्वायरी के लिए बुलाया गया था, वो पब्लिक फोरम में वो सब चीज़ें हैं और सीसीटीवी कैमरा में सब कुछ आ चुका है। सीसीटीवी हम टीवी पे देखते हैं तो हमें वो अंदरूना दिखता है, ठीक से दिखता नहीं है, लेकिन पुलिस के पास जो है वो उसको क्लियर करने के लिए उसकी व्यवस्था होती है। तो गाड़ी में कौन था कितने लोग थे वो पूरी तरह से स्पष्ट हो चुका है। आज 15-20 दिन हो जाने के बाद नाना पटेल जी को ये नया साक्षात्कार हुआ है, अगर उनको साक्षात्कार हुआ है तो वो उसका जो एविडेंस है वो भी दे दे, तो उस हिसाब से बात की जाएगी। ब्रॉट टू यू बाय वीगार्ड, को पावर्ड बाय सेंसोडाइन। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।